नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं या ऑनलाइन YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गणितामध्ये सर्वात उपयुक्त आणि सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अंतर्भूत असणारा घटक म्हणजे लसावी आणि मसावी हा घटक पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या या चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपल्याला बघायचं आहे लसावी आणि मसावी। विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अंतर्भूत असणारा हा घटक आहे। तर चला तर मग पाहूया लसावी। लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजे लसावी। याची व्याख्या आपल्याला विस्तृत सांगता येईल, दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाज्य संख्यापैकी सर्वात लहान विभाज्य संख्येस लसावी असे म्हणतात। आता समजा जर तुम्हाला सांगितलं, एखादं उदाहरण दिलं की 15 व 24 चा लसावी किती, तर आता तुमच्या सर्वांसमोर प्रश्न पडेल की बाबा विभाज्य म्हणजे काय। तर याचे एक उदाहरण मी तुम्हाला खाली दिलेलं आहे। तर ते उदाहरण आपण बघू की समजा 12 आहे, 12 ला 4 ने पूर्ण भागत, किंवा दिलेल्या कोणत्याही संख्येला जर एखाद्या संख्येला पूर्ण भागला जात असेल तर ती संख्या म्हणजे 12 ला जर 4 ने पूर्ण भागत असेल तर 12 हा 4 चा काय झाला, विभाज्य झाला। हे उदाहरण ह्या व्याख्याशी रिलेटेड आहे। कसं? तर दिलेली जी संख्या असेल याच्यातले जे सामायिक विभाज्य आहे त्याच्यापैकी सर्वात जो लहान विभाज्य आहे त्या संख्येस लसावी असे म्हणतात। तर आपण अगोदर मग 15 आणि 24 चे विभाज्य बघू। आता इतर आपण सोपी पद्धत, एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगतो। सगळ्यांना 15 आणि 24 चा पाढा पाठ असतो, तर आपण तो अगोदर इथं लिहून घेऊ। 15 चा पाढा पुढं, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 5 10, 15 8 20, 15 9 35। विद्यार्थी मित्रांनो, 24 चा आपण पाढा बघू। आता 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 4 96, 24 25 पुढं। आता या दोन्ही जर पाड्याचं जर निरीक्षण केलं तर या दोन्ही पाड्यामध्ये समान असणारे जे काही संख्या आहेत ते आपण नोट करू। आता इथं 30 नाही, 45 नाही, 60 नाही, दोन्ही याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर नाही, याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर 120 ह्या 15 च्या पण पाड्यामध्ये आहे आणि 24 च्या पाड्यामध्ये सुद्धा 120 आहे। म्हणून या 15 व 24 चा सामायिक म्हणजे दोन्हीच्या पाड्यामध्ये असणारा जो विभाज्य आहे तो किती आहे, 120 आहे। म्हणून 15 व 24 चा लसावी किती झाला, 120 झाला। हे नोट करा अगोदर, विभाज्य म्हणजे काय की दिलेल्या संख्येला जर एखाद्या संख्येने जर भागत असेल तर त्याला विभाज्य असे म्हणतात। ही एकदम सोपी पद्धत झाली लसावी काढण्याची। आणखी एक लसावी काढण्याची पद्धत बघू आपण। आता ही संख्या घेऊ। आता आपण इथं वेगळ्या पद्धतीमध्ये 15 व 24 चा लसावी भागाकार पद्धतीने आपण काढू। अगोदर रखाने करून घ्यायचे, 15 चा 1, 24 चा 1 आणि याला भाग जाणारी जी संख्या असेल ती आपण बघायची। 2 च्या पाढ्यात येते दोन्ही अंक नाहीत, 3 च्या पाढ्यात येतात का, हो येतात। म्हणून 3 ना भाग द्यायचा येतात, 3 1 3, 3 2 6 3 9, 3 4 12 3 5 15, 3 7 21, 3 8 24। आता इथं ह्या 15 आणि 24 ला 3 ने पूर्ण भाग दिलेला आहे। आता दुसऱ्या कोणत्या संख्येने ह्या 5 ला आणि 8 ला भागवतोय का, नाही। कोणत्याच संख्येने 5 व 8 ला भाग जात नाही। म्हणून या 15 व 24 चे सामायिक अवयव कोणते आले,
तर हे 3 आणि असामयिक अवयव कोणते आले 5 व 8 तर लसावी काढत असताना सामयिक अवयव आणि असामयिक अवयव यांचा गुणाकार करायचा सामयिक अवयव कोणता आहे 3 असामयिक अवयव 5 गुणले 8 कारण पुन्हा ह्या संख्येला पुन्हा भाग केला नाही म्हणून हे असामयिक अवयव झाले आता यांचा गुणाकार करू आपण 3 गुणले 5 35 15 आणि 15 8 20 चे म्हणजे आपण जे इथं काढलं होतं तेच उत्तर इथे या ठिकाणी पण येणार आहे अशा प्रकारे 15 व 24 चा लसावी किती आला आहे 120 आहे आणखी एक सोपी विद्यार्थी मित्रांनो पद्धत सांगतो तुम्हाला अवयव पद्धत अगोदर 15 चे अवयव पाडू कोणत्या पाळ्यामध्ये 15 येते 2 चा येत नाही म्हणून पुढचा पाळा घ्या आपण 3 3 च्या पाळ्यामध्ये येतोय 3 गुणले 5 35 15 आता याच्यानंतर ह्या 5 ला भाग जातं नाही म्हणून हे इथेचे अवयव झाले पुढची जी संख्या आहे ती 24 आहे 24 ला आपण भाग देऊ 2 च्या पाढ्यामध्ये येते 2 2 2 2 4 पुन्हा 12 ला भाग जातो म्हणून हे 2 तशात तसं हे बदलायचं नाही आता कोणत्या संख्येला भाग जाणार आहे ती संख्या इथे घ्यायची आणि भाग द्यायचा 2 ना आणखी भाग होतो म्हणून 2 आपण घेऊ इथं 2 2 बेसक 12 पुन्हा हे कशात तसं खाली मांडून घ्या 2 ला 2 गुणिला गुणिले हे 2 ला 2 याच्यानंतर आणखी 2 ना भाग जातो म्हणून इथं 2 घेऊ आणि 2 ला याला भाग देऊ 3 6 आता ह्या 3 ला कोणत्या संख्येला भाग जातं नाही हे 24 चे काय झाले अवयव झाले आता याच्यामध्ये सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार करू आता याच्यामध्ये सामायिक अवयव बघू ह्याचे शेवटचे जे अवयव बघायचे आणि ह्याचे शेवटचे अवयव बघायचे ह्याचे या याच्यामध्ये 3 आहे इथं पण 3 आहे म्हणून हे इथं आपण 3 घेतलेलं आहे पुढं आता इथं 5 आहे आले आहे का नाही म्हणून हा असामायिक अवयव पण आपण घेतला आता इथं बाकीचे असामायिक नावे इथे 2 आहेत इथे 2 घेतलं पुन्हा आणखी एकदा इथं 2 आहे असामायिक अवयव आहे गुणाकार करून घेऊ आपण 5 3 15 15 2 30 30 2 60 आणि असामायिक अवयव राहिला एक आणखी 2 यांचा जरी गुणाकार केला आपण तर यांचा गुणाकार सुद्धा किती येणार आहे 120 येणार आहे अशा प्रकारे आपण लसावी ही पहिल्या पद्धतीने सुद्धा काढू शकतात पाळा जर येत असेल नसेल तर भागाकार पद्धतीने पण काढू शकतो जर ती पण येत नसेल तर आणखी एक सोपी पद्धत आहे अवयव पद्धत अशा प्रकारे आपण लसावी ह्या तिन्ही पद्धतीने आपण काढू शकतो आणखी याच्यापेक्षा सोप्या सोप्या पद्धतीत आपण बघणार आहोत हे जे उदाहरण घेताना त्याच्या अगोदर आपण मसावीची ओळख करून घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो आपण आताच लसावीचा एकदम विस्तृत आणि सोप्या भाषेमध्ये परिचय करून घेतला आता आपल्याला बघायचं आहे मसावी मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजन त्या ठिकाणी काय होतं विभाज्य होतं आणि या ठिकाणी काय आहे विभाजक थोडं जरा लक्ष द्या तिकडे काय होतं विभाज्य इकडे काय आहे विभाजक आहे तर त्याची अगोदर व्याख्या बघू आणि विभाजक म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेमध्ये बघू तर दिलेल्या संख्याच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकास मसावी असे म्हणतात काय सांगितलंय दिलेल्या संख्येच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकास मसावी असे म्हणतात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेमकं विभाजक म्हणजे काय समजा इथे एक उदाहरण दिलंय तुम्हाला 4 4 ने जर 12 ला पूर्ण भाग जातो 4 ने जर 12 ला पूर्ण भाग जातो तर 4 हा 12 चा काय झाला विभाजक झाला म्हणजे या ठिकाणी जर एखादी संख्या दिली असेल त्या संख्येला जर एखाद्या संख्येला जर भाग जात असेल तर ती संख्या त्या संख्येची काय झाली विभाजक झाली आता दिलेल्या पद्धतीनुसार आपण याचं एक उदाहरण बघू आता आपल्याला एक उदाहरण इथे बघू आपण 15 व 18 चा मसावी आपल्याला काढायचा आहे एकदम सोप्या भाषेमध्ये अगोदर आपल्याला जर पाडा येत असेल तर पाडा नसेल तर आता इथे दिलेला आहे आता 15 आणि 18 तर आता हे 15 आणि 18 आहे तर लहानात लहान कोणत्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतात
आता 15 आणि 18 कोणत्या पाढ्यात येतात दोन चार पाढ्यात येत नाहीत तीन चार पाढ्यात येतात 3 5 15 आणि 3 सक 18 3 5 15 आणि 3 सक 18 पुन्हा कोणत्याच पाढ्यामध्ये हे दोन अंक येत नाही मग याच्यामध्ये एकच असणारा जो अंक आहे या दोन्ही मधला हा सर्वात मोठा याचा काय झाला विभाजक झाला म्हणून 3 हा 15 व 18 चा काय झाला मसावी झाला काय झाला मसावी झाला आणखी वेगळ्या पद्धतीने आपण बघू या भागाकार पद्धतीने आणि ती जर नाही संबंधित आहे की अवयव पद्धतीने तर आणखी एका पद्धतीने बघू आपण 15 व 18 चा मसावी भागाकार पद्धतीने रकाने करून घ्या मित्रांनो 15 आणि 18 आता कोणत्या संख्येला ह्या 15 आणि 18 ला भाग जातो आताच बघितलं आपण 3 म्हणून 3 1 3 3 5 15 3 6 18 आता इथं 5 आणि 6 ला कोणत्या संख्येने भाग जात नाही मग एकच संख्येने भाग केला सामायिक अवयव कोणता आहे 3 म्हणून याचा मसावी किती झाला तुम्ही म्हणताय 5 आणि 6 का घेतलं नाही कारण हे ह्याचे असामायिक अवयव आहेत मसावी मध्ये फक्त सामायिक अवयव घ्यायचा सामायिक विभाजक घ्यायचा तो त्याचा काय असतो मसावी जर आणखी घ्यायची ह्याच्यानंतर काय आणखी एक सोपी पद्धत आहे फक्त इथे लक्षात ठेवायचं की ज्या संख्येनं सारख्या सामायिक अवयवाचा जर भाग गेला तर ती त्याची काय झाली मसावी जर खाली गेला असता इथे भाग तर ह्या दोन्हीचा काय केला असता गुणाकार करावा लागला असता अशा प्रकारे पुढे आणखी समजून घेऊ आपण हेच उदाहरण अवयव पद्धती 15 व 18 15 ला कोणत्या संख्येने भाग होतो आता आपण बघितलं 3 1 3 च्या पाढ्यामध्ये 15 येते 3 1 3 3 5 15 हे 15 चे अवयव झाले आता 18 चे बघू आपण 18 ला 2 ने भाग होतो 2 1 2 2 6 18 पुन्हा 6 ला पण 2 ने भाग होतो जोपर्यंत जाता येत त्यावेळेस आपण भाग द्यायचा 2 ने भाग होतो पण इथे 2 घेतलेला आहे 2 1 2 2 3 6 याच्यामध्ये सारखा अवयव कोणता आहे दोन्ही मध्ये सुद्धा इथं 3 आहे इथं पण 3 आहे इथं 5 आहे इथं अजिबात 5 नाही इथं 2 आहे इथं वरी अजिबात 2 नाही म्हणजे या 15 व 18 चा सामायिक अवयव कोणता आला तर 3 आला सगळ्यात मोठा जो सामायिक अवयव आहे कोणता आहे 3 आहे त्यामुळे 15 व 18 चा मसावी किती झाला 3 झाला किती झाला मित्रांनो 3 अशाच प्रकारे आपण लसावी आणि मसावी यांची व्याख्या आणि त्यांची ओळख करून घेतलेली आहे याच्यानंतरच्या भागामध्ये आपण याचे उदाहरण पाहणार आहोत आणखी सोप्या भाषेत त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅनल पाहायला विसरू नका धन्यवाद